कलमेश्वर के कोहली के ग्राम पंचायत सदस्यों की ओर से गांव की समस्या पर अनदेखी की जा रही थी। आखिरकार प्रहार संगठन की पदाधिकारियों ने इन गांव वालों को न्याय दिलाया। लोक प्रतिनिधि ये जनता के सेवक होते हैं, जनता ही उन्हें चुनकर लाती है। चुनाव के दौरान घर घर जाने वाले लोक प्रतिनिधि चुनकर आने के बाद जनता की समस्या को भूल जाते हैं। ऐसा ही एक मामला कलमेश्वर के कोहली गांव में सामने आया है। 6 से 6,500 लोक संख्या का ये गांव है, मगर पिछले कुछ दिनों से यहां की जनता दूषित पानी से त्रस्त थी। कारण था गांव में पानी उपलब्ध कराने वाली पानी की टंकी। जी हां, ग्राम पंचायत की, और पता नहीं कब ये टंकी साफ की होगी। आप अपने टीवी स्क्रीन पर देख सकते होंगे कि टंकी के अंदर के क्या हाल हैं। इतना ही नहीं, टंकी साफ रखने के लिए, साथ ही सुरक्षित रखने के लिए टंकी पर ढक्कन लगा था, वो कई महीनों से टूटा था, जिस कारण प्राणी पक्षी इस पानी को और दूषित करते थे और वही पानी गांव के लोगों को मिलता था। बार बार शिकायत करने के बावजूद ग्राम पंचायत की ओर से कुछ भी नहीं किया गया। आखिरकार प्रहार के सामने विधानसभा प्रमुख विजय ठाकरे ने आंदोलन का इशारा दिया। इसके तुरंत ही बाद टंकी पर ढक्कन लग गया। ये इतना ही आसान था तो अभी तक जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ क्यों किया जा रहा था, ये सवाल खड़ा होता है। एक महीना झाला है, पाण्याचे टाकी पूर्ण उघडी आहे आणि त्या टाकीतून पिण्याचा पाण्याचा पुरवठा नागरिकांना होतो आणि तिथे दिवसभर माकडे येऊन बसतात, तिथे उड्या मारतात, पाणी पिण्यासाठी टाक्यात उतरतात आणि तिथेच ती घाण करतात। आणि हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी त्या पाण्याचा पुरवठा होतो। जेव्हा ही बाब 2 मेला ग्रामसभा घेण्यात आली, त्या ग्रामसभेमध्ये एका युवकाने उघडकीस आणून दिली। त्यानंतर आम्ही सरपंचांना याबाबत प्रश्न विचारला की तुम्ही झाकण का झाकलं नाही, तर त्यांनी सांगितलं की आम्ही बनवायला टाकलेलं आहे, झाकण जसं बनेल तसं आम्ही बसवतो। हे ऐकून पूर्ण उपस्थित नागरिकांचा संतापाचा भडका उडाला की एवढा सिरियस प्रॉब्लेम असताना तुम्ही झाकण बनण्याची वाट बघितली, तुम्ही दुसरं काही तात्पुरतं का झाकलं नाही। त्याच्यामुळे ती समस्या इतकी गंभीर होती की त्यानंतर आम्ही तिथे गेलो टाकीवर, आम्ही बघितलं की काय व्यवस्था आहे, तर पूर्णपणे शेवाळ जमा झालेलं होतं, पाण्यामध्ये पूर्ण घाण होती। आणि आम्ही नंतर आम्ही प्रहारतर्फे, मी प्रहारचा सावनेर विधानसभेचा प्रमुख आहे, आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला। म्हटलं काही तासात, आजच्या आज जर झाकण नाही बसवलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू। हा आंदोलन इशारा ऐकताच त्यांनी तात्काळ काही तासांमध्ये झाकणाची व्यवस्था केली। इतना ही नहीं, गांव में बच्चों के लिए स्कूल तो है, मगर उन स्कूलों में पंखा भी नहीं। विदर्भ के ऐसे तापमान में छोटे छोटे बच्चे गर्मी में अपने उज्ज्वल भविष्य की राह पर हैं। 2.5 वर्षाची मुलं अंगणवाडी मध्ये बसतात, आज 45 डिग्री टेम्परेचर आहे, त्या अंगणवाडी मध्ये साधा पंखा सुद्धा नाही। तेव्हा की ग्राम पंचायत मध्ये 2-2 फॅन असताना 15,000 कूलर खरेदी करण्यात आला, आमचा त्यावर आक्षेप नाही। 45 डिग्री टेम्परेचर आहे, तुम्ही पंखा घ्या, थंड हवेत बसा, कारण ऊन सहन होत नाही। पण याच वेळी अंगणवाडीतील 2.5 वर्षाच्या चिमुकल्यांना 45 डिग्रीचं टेम्परेचर कसं सहन होत असेल, याचा साधा विचार सरपंचांनी आजपर्यंत केला नाही। आणि तिथे जे शौचालय आहे, तर शौचालयाला दार नाही। अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, यांना शौचास किंवा लघुशंकेसाठी जाताना कुठेतरी भिंतीचा आडोसा घ्यावा लागतो। ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे, म्हणजे महिलांच्या प्रश्नांविषयीही सुद्धा सरपंच गंभीर नाही आहे। दूसरी गोष्ट अशी की घरकुला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।